नमस्कार, मी वर्षा. एमकेएनच्या वेगवान घडामोडींमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊया वेगवान. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाची मोदी है तो मुमकिन है ही घोषणा चांगलीच लोकप्रिय झाली होती. प्रचाराच्या काळात ही घोषणा सातत्याने लोकांच्या कानावर पडत होती. निवडणुकीमध्ये भाजपाला त्याचा चांगलाच फायदा देखील झाला होता. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांना सुद्धा या घोषणेची झुरळ पडली. माईक पॉम्पिओ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वी वॉशिंग्टन येथे केलेल्या भाषणामध्ये माईक पॉम्पिओ यांनी भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंधांचा दाखला देताना मोदी है तो मुमकिन है ही घोषणा दिली आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या उत्तर प्रदेशमधील दोन जवानांच्या कुटुंबियांना योगी आदित्यनाथ सरकारने 25 लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि लोकसभा निवडणुकीसाठी पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेल्या प्रियंका गांधी वडेरा यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा ठपका हा त्यांच्या कार्यकर्त्यांवर ठेवला. कार्यकर्त्यांनी काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपले पूर्णपणे योगदान दिलं नाही, त्यामुळेच काँग्रेसला मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं असं प्रियंका यांनी म्हटलंय. हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32 विमानातील सर्व 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाने ट्विटरवरून त्याची अधिकृतपणे माहिती दिली. वायुदलाच्या 8 जणांचं बचाव पथक अपघातस्थळी गेलं होतं, परंतु तिथे कोणीही सापडलं नाही. सर्व मृतांच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आलं आहे असं हवाई दलाने ट्विटरवरून स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या LJP या पक्षामध्ये फूट पडली आहे. दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा यांनी गुरुवारी वेगळा पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. रामविलास पासवान यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. गुरुवारी LJP राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा यांनी LJP सेक्युलर हा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. केंद्र सरकार गुजरातमधील स्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. गुजरातमधील 10 जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे वादळ सौराष्ट्र किनारपट्टी जवळून पुढे जाण्याची शक्यता आहे. यावेळी या वाऱ्याचा वेग हा 135 ते 145 किलोमीटर राहील. दरम्यान वायू चक्रीवादळामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात उधाणाचा धोका निर्माण झालाय. आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून ते मुख्यमंत्री झाले तर आवडेल असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी पोहोचले. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात यावं असं विचार. फडणवीस सरकारने अखेर बारामतीला नीरा डाव्या कालव्याद्वारे जाणारं नियमबाह्य पाणी बंद केलं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांसाठी हा एक मोठा धक्का असल्याचं मानलं जातं. त्यामुळे पूर्वी काँग्रेसचे सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितनाईक किंवाळकर, विद्यमान माढा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत बारामतीच्या पवारांचा राजकीय गेम केला असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपुरात लग्न करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या एका पोलीस खबऱ्याने स्वतःला रॉयचा एजंट असल्याचं सांगून महिलेची फसवणूक केली. इम्रान खान नूर मोहम्मद खान असं मुंबईतील गोवंडी येथे राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे. इम्रान हा मुंबई पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करतो, त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगत आहे.
नागपूरमधील वाडी परिसरामध्ये एका 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना देखील उघडकीस आली. कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील एका 5 वर्षांच्या मुलीसोबत तिच्याच बाजूला राहणाऱ्या 13 वर्षीय मुलाने 2017 पासून आतापर्यंत लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघडकीस आले. मीरा देवघर पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली आहे. 14 वर्षात अध्यादेश का काढला नाही असा सवालही उदयनराजेंनी विचारला. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यास पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही. त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली. पूर्व मौसमी पावसासोबतच आलेल्या वादळी वाऱ्याचा परिणाम मुंबईत अनेक ठिकाणी जाणवत आहे. चर्चगेट स्थानकामध्ये सुशोभीकरणाच्या कामादरम्यान सिमेंटचा पत्रा पडून बुधवारी एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता तर 2 जण जखमी झाले होते. वांद्र्यातही अशाच प्रकारे स्कायवॉकवरील पत्रे कोसळून 3 महिला जखमी झाल्या तर मानखुर्द येथे विजेच्या तारांचा स्फोट झाल्यामुळे 3 महिला तिथेही जखमी झाल्या. उकड्यापासून हैराण झालेल्या पुणेकरांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दरम्यान वायू चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण होणार असून येत्या 48 तासात पुण्यात ढगाळ वातावरणच असेल अशी ही माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळते. नाले सफाईत नगरसेवकांना 10,000 पाकिटं वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांनी केला आहे. या निषेधार्थ महानगरपालिकेच्या विरोधामध्ये शिखरफेक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये नाले सफाईचे पितळ पहिल्याच पावसामध्ये उघड झाले असतानाच शिवसेनेचे कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक आणि माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी महापालिकेच्या विरोधामध्ये शिखरफेक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मी लवकरच भाजपमध्ये जाणार असून मी 100% मंत्री होणार असा दावा आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अब्दुल सत्तारांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेऊ नका अशी मागणी लोड सोयगाव मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील आत्मघातकी हल्ला हा पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच झाल्याचे विधान जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. श्रीनगरच्या शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे एका खासगी विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलले. कालचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या निर्देशावर केला गेला असून तो एक आत्मघातकी हल्ला होता असं ते म्हणाले. अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांवर गैरवर्तणुकीचे आरोप लावले पण या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा नसल्याची बाब समोर आली. परिणामी या गुन्ह्यामध्ये तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयामध्ये सादर केला आहे. न्यायालयाकडून पोलिसांतर्फे सादर करण्यात आलेल्या या अहवालाची तपासणी होऊन त्यानंतर या प्रकरणाची अंतिम निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. सलमान खान दबंग स्त्री चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील आयटम सॉन्ग मुन्ना बदनाम हुआ च्या जोरदार चर्चा सध्या सुरू असून या सॉन्ग मध्ये कोणती अभिनेत्री झळकणार याचं देखील अनुमान लावण्यात येत होते. मात्र आता एका वृत्तानुसार या सॉन्ग मध्ये लव यात्री चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वरीना हुसेन ही दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सॉन्गची कोरिओग्राफी वैभव मर्चंट यांनी. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीमध्ये पाकिस्तानवर 41 धावांनी विजय मिळवला. यावेळी स्टेडियम मध्ये काही ऑस्ट्रेलियन चाहते देखील उपस्थित होते. चाहते वॉर्नरची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. त्यापैकी एका छोट्या चाहत्याला सुखद धक्का लाभला आहे.
वॉर्नरने थेट आपला सामनावीराचा खिताब त्या छोट्या चाहत्याला देऊन टाकला. या अनुभवाबाबत विचारल्यानंतर तो छोटा चाहता म्हणाला की आम्ही केवळ येथे ध्वज घेऊन उभे होतो आणि शेअर करत होतो, त्यावेळी अचानक वॉर्नर आला आणि त्याने मला त्याचा पुरस्कार देऊन टाकला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात पावसाचा खोळंबा अनेक सामन्यांमध्ये आला. आतापर्यंत काही सामने पावसामुळे रद्द देखील करावे लागले. भारतीय संघाचा अष्टपैलू मराठमोळ्या केदार जाधवने या पावसाला महाराष्ट्रात जाण्याची साथ घातली. माझ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे, तिथे जा, अशी साथ केदार जाधवने घातली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. वेगवान घडामोडींमध्ये तुर्तास वेळ झाली. आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिनिधित्व बातमी.